हरी बोल। हरी बोल। आते नहीं? हाँ एक दोन मिनिट जर काही प्रॉब्लेम आला तर एंड करून परत एकदा सुरू करते हा, कारण काय होतंय काही काही जणांना जॉईन करता येत नाहीये। हो होता येत नाहीये, बरोबर होती 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 होती, आता झाली, आता आता होती। ठीक आहे। पवित्री दया माताजी, येस माताजी। हा तुम्हाला होस्ट करते, मला आता काय नाते पुते व्हिजिटला एखाद्याला गाडीमध्ये मला रेंज नसेल। चालेल चालेल माताजी। माताजींनी लेक्चर चालू करेपर्यंत रेकॉर्डिंग बंद ठेवूयात आपण थोडं। हा पॉज करा, रेकॉर्डिंग थांबा। अरे बोल माताजी, केलं तुम्ही पॉज माझ्याकडे? तुम्ही मला त्यांना को होस्ट करा। मला येत नाही आनंद गोपी, काही येत नाही। माताजी करतील ना? करते करते माताजी, सुरू करणार आहे ना तुम्ही आता? मग चालूच ठेवते। हा करायचं का चालू? येस माताजी। येस माताजी। ओके। वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यो च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान स्वामी नीति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चातदेशतारिणे। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमती राधानाथ स्वामी इति नामिने। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। सर्व वैष्णवींचं आजच्या ह्या गीतामृत मालिकेमध्ये स्वागत आहे। आज आपल्याला अध्याय दुसरा 59 आणि 60 असे श्लोक पाहिजे आहेत। आतापर्यंत स्थितप्रज्ञाची लक्षणं काय असं अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना विचारले, त्या प्रश्नांची उत्तरं भगवंत आपल्याला देत आहेत की स्थितप्रज्ञांची लक्षणं काय आहेत ते। आणि त्यातल्या आता ह्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे भगवंतांनी त्यांना अर्जुनाने त्यांना विचारलं, स्थितधी किम प्रभाषेत किम आसीत व्रजेत किम, म्हणजे कृष्ण भावने स्थिर झालेली व्यक्ती काय बोलते, कसे राहते, कसे चालतात, असं त्यांनी प्रश्न विचारलाय भगवंतांनी। आणि ते त्याला उत्तर देत आहेत भगवंत, की अर्जुनाने प्रश्न विचारला, भगवंत त्यांना उत्तर देत आहेत। आपण श्लोक 58 मध्ये पाहिलंच आहे की स्थितप्रज्ञ व्यक्ती हे कासव ज्याप्रमाणे आपले शरीर अवयव कवचात खेचते त्याप्रमाणे हे विषयांपासून दूर जातात आणि स्वतःला नको असणाऱ्या विषयांपासून दूर ठेवतात। पण हे सगळं सोपं नसतं, कारण की हे जे आहेत ही लक्षणं जे सांगितलेले त्याच्यासाठी आता आपण काय करावं, ह्या विषयांपासून दूर कसं जायचं, त्याच्यासाठी काय करायचं, त्याच्यासाठी ह्या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत। श्लोक आपण वाचूयात। विषया विनिवर्तन ते निराहरस्य देहिना, म्हणजे विषयांपासून आपण अगोदर श्लोक वाचूयात। विषया विनिवर्तन ते निराहरस्य देहिना रसवर्जम ऋतुप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते, असा हा 59 श्लोक आहे। त्याचा अर्थ आपण वाचूयात। देहधारी जीवात्मा जरी इंद्रिय उपभोगांपासून निवृत्त झाला तरी त्याची इंद्रियांविषयाबद्दलची गोडी राहतेच, परंतु उच्चतर रसाचा अनुभव घेऊन अशी कार्य थांबविल्यास तो चैतन्यमध्ये स्थिर होतो। आता इथं काय सांगितलेले आपल्याला की भगवंत सांगतात देहधारी जीव। देहधारी जीव म्हणजे कोण? तर आपण आपण आपल्याला सर्वांना माहित झाले आतापर्यंत आपण आत्म्याचा प्रवास आत्मा ह्याच्याबद्दल सखोल अभ्यास केलेला आहे। आतापर्यंत आत्म्याबद्दल आपण सगळं ऐकलेलं आहे आतापर्यंत, म्हणजे आपण हा जीव नसून या देहामध्ये असणारा आत्मा असं आपलं अस्तित्व आपल्याला कळलेलं आहे। तर आपण आता आपलं जरी आत्मा असलो तरी आपण ह्या
जन्मामध्ये ह्या देहामध्ये आपण त्या आत्म्याने धारण केलेला आहे म्हणून देहधारी जीव असं म्हटलेलं आहे. आपण सर्वजणच आत्म्याचे अंश आहे पण देहधारी जीवासाठी म्हणजे आपण नुसतं आत्म्याने काय करू शकणार नाही तर त्याला एका शरीराची गरज आहे म्हणून आपण हे शरीर म्हणजे देह धारण केलेला आहे म्हणून हा देह आपण ह्या देहामधून प्रयत्न करत असतो की आत्मा दूर घेण्यासाठी म्हणजे आपल्याला विषयांपासून दूर जाण्यासाठी आपण कोणत्या गोष्टी कराव्यात कोणत्या गोष्टी करू नयेत किंवा कसं त्या आपल्या इंद्रियांना सेन्स ग्रॅटिफिकेशन पासून दूर ठेवावं रिस्ट्रिक्ट करावं हे आपण आता पाहायचं आहे. तर ह्या देहात आपल्याला कसं आहे की एखादा आपण देहाचं कसं असतं की देह हा इंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आणि सगळ्या त्याच्यामध्ये मन बुद्धी अहंकार यांनी बनलेला आहे इतक्या घटनांनी घटकांनी बनलेला आहे. मग त्याच्यामध्ये ही पंच ज्ञानेंद्रिय जी असतात म्हणजे रसना कानाने ऐकणं कर्मेंद्रिय हे सगळ्यांना इच्छा होत असते की आता समजा उदाहरणार्थ आपण एखाद्या लग्नात गेलो आणि तिथं आपण बघितलं की तिथं गुलाबजाम आहेत किंवा जिलेबी आहे तर आपले आपली रसना तिथं म्हणते की नाही नाही आपण याला हे खायला पाहिजे म्हणजे मला हे आवडतं मी हे खाणार. मग तिथं काय होतं पंच ज्ञानेंद्रियाने आपल्याला मागितलं मग त्या ठिकाणी आपलं मन प्रक्षुब्ध होतं आणि मग ते काय म्हणतं जाऊ दे एक खाल्ल्याने काय होतं आपण एक खाऊ मग असं करता करता आपण जास्त प्रमाणात खातो एकाऐवजी चार पाच असं करत असतो आणि हे आपण केलं की आपल्या लक्षामध्ये काय राहतं तर ती चव राहते गुलाबजाम कसा असतो हे आपल्या लक्षात राहतं म्हणजे आपण ते विसरत नाही. तसंच आपण काय म्हणतो की बाबा हे मी आपण स्थितप्रज्ञ व्यक्ती असताना त्यांचं ते इंद्रियांपासून कसं दूर ठेवायचं हे आपण पाहायचं आहे. पण ते आपल्यासारखे जे अल्पबुद्धी लोक असतात तर ते ह्या अल्पबुद्धी लोकांसाठी हा श्लोक आहे म्हणजे आपल्याला साधनेमध्ये दृढ होण्यासाठी हा श्लोक आहे. तर त्याच्यासाठी काय साधकासाठी हा फार महत्वाचा श्लोक आहे कारण ह्याच्यामध्ये भक्तीमध्ये आपण जेव्हा साधना करतो तेव्हा अशी आपले प्रलोभन वेगवेगळी प्रलोभन आपल्या समोर येतात आणि ते करण्याचा आपला प्रयत्न इंद्रिय करत असतात आणि म्हणून साधना करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो परंतु इंद्रिय हे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये रस घेतात आणि रस घेतल्यामुळे आपण काय करतो त्या प्रलोभनांना मन प्रक्षुब्ध झालं की बळी पडतं. प्रभुपद असं ह्याच्यामध्ये सांगतात तात्पर्यामध्ये की उदाहरणार्थ एखाद्याला डायबिटीस झालेला असेल ऍक्च्युली त्याला डायबिटीस कसं झालं तर खूप गोड खाल्लं त्याचं काही कौटुंबिक असेल तर ते खूप गोड खाल्लं म्हणजे पूर्वीचा त्यांचा इतिहास आहे की खूप गोड खाल्ल्यामुळं त्यांचं पचन न झाल्यामुळं त्यांचं ते कौटुंबिक इतिहास असल्यामुळे त्यांना डायबिटीस झाला हे त्यांच्या इतिहासात आहे. त्यांचं म्हणजे नुसतं गोडच नाही तर गोड म्हणजे एखाद्या पदार्थाचं गोड रूपांतर होणे साखरेत रूपांतर होणे उदाहरणार्थ साबुदाणा किंवा बटाटा रताळ असे जे गोड पदार्थ असतात ते सुद्धा जास्त केल्याने असं डायबिटीस होतो. तर ते काय करतो आपण हे डायबिटीस झाल्यावरती ह्या पदार्थांपासून दूर राहायला आपल्याला डॉक्टर सांगतात की बाबा हे खाऊ नका ह्याने साखर वाढते म्हणून आपण काय करतो की गोड पदार्थांना टाळत असतो. पण त्यांना डायबिटीस का झालंय तर गोड पूर्वी खाल्ल्यामुळं आणि त्यांच्या लक्षात काय असतं तर आपण खाल्लेले आपल्याला ती टेस्ट लक्षात असते की गुलाबजामची टेस्ट कशी आहे ती आपण आठवत असतं. आणि मी एखाद्या ठिकाणी लग्नाच्या ठिकाणी कार्यक्रमाच्या ठिकाणी गेलं आणि ते समोर आलं गुलाबजाम जिलेबी की आपलं ज्ञानेंद्रिय असतात रसना ते काय पथ्य किती असतं आपल्याला सांगितलेली असते आपण खूप प्रयत्नांची पराकाष्ठा करून ती पथ्य करत असतो की खायचं नाही आपल्याला मन सांगत असतं खायचं नाही बरं का तुला डायबिटीस आहे आपण डायबिटीस असल्यावरती गोड खायचं नाही असं सांगत असतं आपल्याला मन तरी पण इंद्रिय काय म्हणतं त्याला काय होतं एक खाल्ल्याने काय होणार आहे का मग आपण ते एक करता करता चार पाच अशी आपण घेतो आणि मग त्यावेळेस काय होतं हे थांबत नाही म्हणजे मनाला प्रक्षुब्ध करतात आणि मग ते इंद्रिय त्या गोष्टीचा आस्वाद घ्यायला सुरुवात करतात. मग भक्तीसाठी कसं असतं की हे साधकासाठी हेच टाळणं पहिल्यांदा म्हणजे पहिलं पाऊल टाळणं फार महत्वाचं असतं की बाबा आपण गेलं तरी तिथं एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला वाटतं की ही करावी पण ती जर आपल्याला आपल्या आचार्यांनी सांगितली की ही गोष्ट केल्याने साधनेमध्ये व्यत्यय येतो तर केली नाही पाहिजे ते आपल्याला वारंवार आचार्य सांगत असतात परंतु पूर्वीच्या आवडीनुसार आपण ते
भरपूर प्रमाणामध्ये एखादी गोष्ट करत असतो, आपल्याला तेव्हा राहत नाही. मग साधनेमध्ये दृढता येणे अगोदर आपली अशीच अवस्था असते की थोडस प्रलोभन समोर आलं की आपण ते करायला बघतो. ते प्रलोभन की थोडं केल्याने काय होतं असं आपल्याला वाटतं, आणि मग ती इंद्रिय मनावर हावी होतात, मनाला प्रक्षुब्ध करतात, आणि मन मग ह्या मोहाला बळी पडतं. आपला अहंकार लगेच जागृत होतो. त्याला काय होतं, एकाने खाल्ल्याने काय होतं का, तेव्हा एक खाल्ल्याने काय होत नाही. आपली बुद्धी पण त्यावेळी आपल्याला साक्ष देते, एक खाल्ल्याने काय होणार आहे. म्हणजे मन, बुद्धी, अहंकार हे त्याच्यामध्ये बळी पडतात, आणि बळी पडतात म्हणून आपण त्या त्या गोष्टींचं साधना करताना त्या गोष्टींना विसरून आपण त्या गोष्टींच्या संभ्रमात जाऊन त्या गोष्टी नको त्या गोष्टी करतो. परंतु इथं आपण कसं बाहेर येण्यासाठी काय करायला पाहिजे, दृढता येण्यासाठी काय सांगितलंय आपल्याला आचार्यांनी, ह्या गोष्टी टाळण्यासाठी काय केलं पाहिजे. आचार्य सांगतात परमदृष्ट्वा. परमदृष्ट्वा म्हणजे आहे त्या गोष्टीपेक्षा अतिशय श्रेष्ठ गोष्टीचा अनुभव आपल्याला घ्यायला पाहिजे. म्हणून तर प्रभुपद सांगतात, तात्पर्यात सांगतात. एकदा का कृष्ण भावनेच्या प्रगतीत भगवान श्रीकृष्णांच्या अप्रतिम सौंदर्याची गोडी आपण चाखली की त्याला निर्जीव भौतिक गोष्टींविषयी मुळीच गोडी राहत नाही. म्हणजे कृष्ण भावनेमध्ये आपण इतकं रममान झालं पाहिजे, इतकं रममान झालं पाहिजे की आपल्याला त्या पंचज्ञानेंद्रियांनी मागितलेल्या इतर गोष्टींचं आपल्याला अजिबात त्याच्यामध्ये गोडी निर्माण झाली नाही पाहिजे. आता कृष्णाची नावं काय आहेत, भगवंत श्रीकृष्णाची नाव काय, तर सर्वाकर्षक असं कृष्णाचं नाव आहे. कृष्ण म्हणजे सर्वाकर्षक, म्हणजे सर्वांना आकर्षून घेणार असं. गोपाल म्हणजे गायींचं पालन आणि रक्षण करणारा. तसंच गोविंद, गो म्हणजे इंद्रिय, इंद्रियांचा स्वामी. मदन मोहन म्हणजे मदनला ज्यांनी मोहित केलेलं आहे असं मदन मोहन. अशा नानाविध लोक नानाविध नावांनी भगवान श्रीकृष्ण ओळखले जातात. मग म्हणूनच काय म्हणलेलं आहे, इतक्या नानाविध नावांनी ओळखलेलं असतं. आणि त्यावेळी ब्रह्मसंहितेत म्हणलेलं आहे, आपण बऱ्याचदा ऐकतो, गोविंद मादि पुरुषम तमहं भजामी. आपण कोणाची साधना केली पाहिजे किंवा कोणाची सेवा केली पाहिजे तर त्या गोविंदाची केली पाहिजे, जे आपल्या इंद्रियांना संयमात ठेवतं त्या गोविंदाची. आणि त्या श्रीकृष्णाची, सर्वाकर्षक अशा आदि पुरुष गोविंदाला आपण भजावे, स्मरण करावे असं सांगितलेलं आहे ब्रह्मसंहितेत पण. आणि संत पुरुषही आपल्याला तेच सांगतात की सतत हरिनाम घ्यावं. सतत असं म्हटलेलं आहे की अर्ध घडी रिकामा राहू नको, म्हणजे थोडा वेळ सुद्धा मनाला रिकामं ठेवू नका की ज्याच्यामध्ये मनाला इतर विषयांचा संसर्ग होईल आणि त्यापासून आपण नामापासून दूर होऊ. तर असंही नाम घेण्यासाठी आपण थोडा वेळही भगवंताच्या नामापासून दूर राहू नये. म्हणूनच आपले सर्व संत सांगतात हरेर नाम हरेर नाम हरेर नाम एव केवलम. म्हणजे फक्त हरीचं नाव घ्या, बाकी काही करू नका. तुम्हाला बाकी कर्मकांड करण्याची गरज नाहीये, तर फक्त हरीचं नाव घ्या. सर्वसामान्य म्हणजे आता त्यासाठी भगवंत श्रीकृष्णाला शरण जाण्यासाठी आपल्यासारख्या अल्पबुद्धी किंवा नवसाधक व्यक्तींना काय सांगतात की अष्टांग योग साधना जी असते, म्हणजे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी, ही अष्टांग साधना आहे. त्याला खूप मोठा अभ्यास करावा लागतो, या अष्टांग साधनेला खूप मोठा अभ्यास, आणि ही खूप अवघड प्रक्रिया आहे. परंतु भगवंतांनी हे आपल्यासाठी किंवा आचार्यांनी आपल्यासाठी हे सोपं करून सांगितलेलं आहे की फक्त हे सगळं करायची तुम्हाला काहीच गरज नाहीये. तुम्ही काय करा, फक्त हरीचं नाम घ्या, फक्त भगवंताचं नाव घ्या, ज्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आपण कृष्ण भावना भावित होतो, आणि तेव्हाच आपल्या निरर्थक गोष्टींमधली गोडी कमी होते. म्हणून आपल्यासाठी किती सोपा मार्ग सांगितलेला आहे भगवंतांनी आणि आचार्यांनी की आपण काय करायचंय, त्या साधकाने किंवा आपण त्या कृष्ण भावनेत स्थिर होण्यासाठी आपल्याला फक्त नावाचा आदर, नामाचा आधार घ्यायचा आहे, आणि आचार्यांनी सांगितलेल्या मार्गावरून जायचं आहे. आणि मग त्या करत करत एकदम तर होत नाही, आज नाम घ्यायला सुरुवात केली, आज मी एक माळा केली, दोन माळा केली, असं नाही. प्रत्येक वेळी लक्ष देऊन आपलं स्मरण करायचं असतं भगवंताचं. जेव्हा हे आपण सतत 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 करत जाऊ, तेव्हा ते आपल्या मनाला सवय लागते, आणि मनातल्या इतर विषयांचं आपण इथे जळमट दूर करू शकतो आणि मनाला स्वच्छ करू शकतो. मग त्यासाठी काय केलं पाहिजे की सतत नामस्मरण करायला लागतं, आणि मग आपण हळूहळू त्या नामस्मरणात दृढ होत जातो. म्हणूनच संत जनाबाई पण म्हणायच्या
की पांडुरंग मला माझ्या कामामध्ये मदत करतो. म्हणजे त्या इतकं तल्लीन होऊन नाव घ्यायच्या पांडुरंगाचं विठ्ठलाचं की त्यांचं काम कधी झालं हे त्यांना कळायचं नाही. पण त्या काय म्हणायच्या, पांडुरंग येतो आणि मला दळणाला मदत करू लागतो, मला झाडायला मदत करतो, मला भांडी घासायला. म्हणजेच काय की ते पांडुरंगाच्या स्मरणामध्ये एवढं त्या तल्लीन होऊन जायच्या की ते काम कधी संपलं ते त्यांना कळलंच नाही. असं आपण पण आपलं नामस्मरण एवढं तल्लीन त्यांनी करायला पाहिजे की आपल्याला त्या विषयाची गोडी न राहता, इतर विषयांची गोडी न राहता त्या नामामध्ये आपण अतिशय व्यग्र राहायला पाहिजे. म्हणूनच त्यांनी सांगितलेलं आहे विषयाविनी वर्तनते, म्हणजे आपण त्या विषयांपासून दूर जायचं, इंद्रिय भोगांचे विषय जे आहेत त्याच्यापासून परावृत्त व्हायचं आणि मग त्या परमदृष्टा निवर्तते, म्हणजे ते आपण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ श्रेष्ठ एखाद्या गोष्टीची चव घ्यायची. म्हणजे कुठली तर हरिनामाची, श्रीकृष्णाच्या नामाची अशी गोडी आपण चाखायची की जेणेकरून आपल्याला ह्या पंच ज्ञानेंद्रियांचे जे विषय आहेत, रस किंवा चव घेणे किंवा डोळ्याने दिसणे, नाकाने चांगला सुगंध घेणे किंवा त्वचेला चांगला स्पर्श असं किंवा बाकी आपलं लैंगिक सुखात वगैरे हे आपल्याला आठवणार सुद्धा नाही, आठवत सुद्धा नाही, असं म्हणून आपण हे एवढं केलं पाहिजे की खऱ्या अर्थाने आपण कृष्ण भावना भावित होऊ आणि आपण आपल्यापणच या निरर्थक गोष्टींमधील गोडी कमी होते. हेच आपल्याला श्लोक नंबर 60 मध्ये सांगितलेलं आहे. आता कृष्ण भगवंतांना सांगतात की स्वतःच्या इंद्रियांना कसं ताब्यात ठेवायचं, मग ते श्लोक काय सांगतात, ते येत तो ह्या पी कौंतेय पुरुषस्य विपश्चित इंद्रियाने प्रमाथिनी हरंती प्रसभम मन. म्हणजे काय, त्याच्यात इंद्रियाने प्रमाथिनी, प्रमाथी म्हणजे काय, आमच्याकडे आयुर्वेदात प्रमाथी द्रव्य म्हणजे लगेच ऍक्शन देणारे, लगेच ऍक्शन देणाऱ्या अशा द्रव्यांना म्हणलेले. म्हणजे उदाहरणार्थ आता हे जे वेगवेगळी लोक व्यसन करतात की त्यांनी केली की त्यांना लगेच तरतरी येते, अशी प्रमाथिनी असं म्हटलेलं आहे, ते प्रमाथी द्रव्य म्हणलेले आहेत. की आपली इंद्रिय अशी असतात ना की इतकी स्ट्रॉंग आहे की असे इंद्रियांना जर मनाला ताब्यात ठेवलं नाही इंद्रियांनी, तर आपलं मन म्हणजे प्रक्षुब्ध मनाला ते लगेच ओढून घेतात आणि ते इतर विषयामध्ये कामाला लावतात किंवा इतर विषयात स्थिर करतात. आणि ह्याला मग आपण काय करतो, आपल्या इच्छांची पूर्ती करण्यासाठी फक्त एकदा दोनदा असं आपण करतो. पण हा श्लोक आहे हा आपल्या अल्पबुद्धींसाठी नाही तर त्याच्यापेक्षा श्रेष्ठ लोकांसाठी सुद्धा आहे. म्हणजे कुठल्या, तर पुरुषस्य विपश्चित, म्हणजे साधने, म्हणजे साधनेमध्ये अतिशय प्रयत्नाने दृढ झालेल्या व्यक्ती त्यांना सुद्धा संभ्रमित करतात. म्हणजे त्याच्यासाठी प्रभुपदांनी आणखी अनेक विद्वान ऋषी आणि तत्वज्ञानी अध्यात्मवादी ह्या अनेक प्रयत्नांनी आपल्या इंद्रियांवरती विजय मिळवण्याचा प्रयत्न करीत असतात. अशा व्यक्तींना सुद्धा प्रक्षुब्ध मनामुळे ह्या भौतिक इंद्रिय भोगांना कधी कधी बळी पडावं लागतं. त्याच्यासाठी प्रभुपादांनी विश्वामित्र ऋषींचं उदाहरण दिलेलं आहे. हे विश्वामित्र ऋषी एवढे महान तपस्वी होते, इतके त्यांनी एवढी कठोर तपश्चर्या केली, त्यांनी स्वतःच्या आचरणाद्वारे इंद्रिय निग्रह करण्याचा प्रयत्न केला. हे सगळं करत असताना मेनका नावाची अप्सरा आली आणि तिच्या नुसत्या पायातल्या पैंजणांच्या आवाजाने विश्वामित्र ऋषी एकदम भुलले आणि त्या आवाजाने ते विचलित झाले आणि त्याच्यामुळे ते मेनकेच्या आहारी गेले. असे म्हणजे ह्या ठिकाणी आपणच नाही तर इतके ऋषी मुनी ज्यांनी खूप साधना केलेली आहे, जे साधनेमध्ये अतिशय दृढ आहेत, ते सुद्धा त्यांच्या मन आणि इंद्रियांना ताब्यात ठेवू शकत नाही. त्यांना सुद्धा इंद्रिय आणि मनाला ताब्यात ठेवणं खूप कठीण असतं. त्याच्यामुळे आपल्याला हे ताब्यात ठेवण्यासाठी श्रीकृष्णांच्या ठाई पूर्णपणे रममान झाल्याशिवाय भौतिक कार्यातून आपल्याला निवृत्ती मिळत नसते. मनुष्याला हे सगळं अशक्यप्राय गोष्ट आहे. याच्यासाठीच आपल्याला तात्पर्यामध्ये प्रभुपाद यमुनाचार्यांचं एक उदाहरण देतात. मला वाटतं परवा भोसले माताजींनी पण यमुनाचार्यांचं उदाहरण दिलं. हे यमुनाचार्य कोण, तर यमुनाचार्य हे रामानुजाचार्यांचे गुरु होते. मग ते काय म्हणतात की त्यांनी श्लोक सांगितलेला आहे, त्याच्यात मी अर्थ सांगते की माझे मन श्रीकृष्णांच्या चरण कमलात म्हणजे सेवेत एवढे दृढ करीत असल्यामुळे
जरी एखादा स्त्री विषयक समोर आला, स्त्री विषयक विषय माझ्या समोर आला, तरी माझे मुख तात्काळ त्या विकारांनी भरते, म्हणजे त्यापासून दूर होते. मला तो आवडत नाही, तो विचार सुद्धा आवडत नाही मला, ते विकार. आणि तेव्हा मी काय करतो, त्या तात्काळ त्या विचारांवर थुंकतो, म्हणजे ते विषय मनातून बाहेर काढतो. थुंकतो म्हणजे मनातून बाहेर काढून टाकणं. की इतकं यमुनाचार्य सांगतात, म्हणजे एवढे श्रेष्ठ दृढ लोकांना सुद्धा विचार येतात, येत नाही असं नाही. आपण काय म्हणतो, बऱ्याचदा सर्वांना, आपल्या सर्वांना प्रश्न पडत असतो की नामस्मरण करत असताना मला इतर गोष्टींचे विचार येतात. म्हणजे आता उदाहरणार्थ मी गृहिणी आहे, तर मला स्वयंपाकघरातली काही आठवण येते, माझं काही काम राहिलेलं आहे, वैद्यकीय व्यावसायिक आहे, तर माझ्या एखाद्या पेशंटचं काय आठवत असतं. हे विषय आपोआप येत असतात, पण ते जरी आले तरी त्यांना बाजूला करता आलं पाहिजे आपल्याला, आणि आपण ते बाजूला करून आपल्या त्या नामस्मरणामध्ये दृढ झालं पाहिजे. म्हणजे आपण त्या श्रीकृष्णांच्या भक्तिरसात एवढं मग्न झालं पाहिजे की आपल्याला त्याची आठवण सुद्धा आलं पाहिजे, आली नाही पाहिजे. हे काम प्रभुपादांनी केलेलं आहे. प्रभुपाद पाश्चिमात्य देशात जाऊन आले, आणि आपल्या इथले नाही, परंतु तिथल्या तरुणाईंना हिप्पी म्हणतात, म्हणजे जे मध मदिरा मदिराक्षींच्या पूर्णपणे आहारी गेलेले, म्हणजे त्यांना कुटुंब व्यवस्थेचं भान नाही, सतत वेगवेगळी प्रलोभनं, सतत वेगवेगळी द्रव्य सेवन करायचे, वेगवेगळ्या चरस गांजा दारू ह्यांच्यासारख्या गोष्टींचं सेवन करायचे, तसंच मदिराक्षी म्हणजे वेगवेगळे अलैंगिक संबंध असे ठेवायचे. त्याच्यामध्ये हे रममान झालेले होते हिप्पी. तर ही रममान झालेल्या लोकांना तिथं प्रभुपाद काय घेऊन गेले इथून जाताना? ते केवळ फक्त हरिनाम, भगवद्गीता आणि भागवत घेऊन गेले सोबत. आणि हे सगळं करत असताना त्यांनी त्या हिप्पींना एवढी हरिनामाची गोडी लावली, एवढी हरिनामाची गोडी लावली की ते हिप्पी मद मदिरान मदिराक्षींना पूर्ण विसरले, आणि त्या कृष्ण भावनेत एवढे दृढ झाले की ते पूर्ण विसरून गेले. ते सर्व वाईट सवयी त्यांच्या डोक्यातनं त्यांनी काढून टाकल्या. ते पूर्ण प्रभुपाद सांगतील तसं वागू लागले, आणि भगवंताच्या नामस्मरणात एवढे छान बुडाले की त्यांनी तो तिथून प्रसार करून ते इथे भारतामध्ये येऊन त्यांनी भारतामध्ये सुद्धा प्रसार केला. वेगवेगळ्या मंदिरं बांधण्यासाठी प्रभुपादांना मदत केली. जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्रचारासाठी त्यांनी मदत केली. म्हणजेच की आपण काय करायला पाहिजे, आता पण आपल्यासाठी हे चालू आहे. म्हणजे हे भगवद्गीतेच्या श्लोकाचे विवरण किंवा विवेचन जे चालू आहे ते आपल्यासाठी आहे. की आपण असं भगवद्गीता वाचणार नाही किंवा समजून घेणार नाही, किंवा कदाचित आपल्या त्या बुद्धीला तेवढी समजेलच असं नाही. म्हणून हे वेगवेगळ्या लोकांना जे आपल्याला सांगितलेलं आहे त्याच्यासाठी, शास्त्र समजून घेण्यासाठी. आता आम्ही पण काय फार शास्त्र जाणतो असं नाही, आपापल्या परीने आपले सर्वजण प्रयत्न करीत असतात. तर ते अल्पबुद्धी लोक आम्ही पण आहे, पण त्या परीने प्रयत्न करून आपल्याला जे कळलं ते आपण सांगायचा प्रयत्न करत असतो इतरांना. आपण असं म्हणतच असतो ना की बाबा मला हे कळलं, आणखी कोण सांगतं की मला हे कळलं, ह्या श्लोकामधनं मला हे ज्ञान झालं. असं जेव्हा आपल्या विचारांची देवाणघेवाण होईल तेव्हा आपण भगवद्गीता समजू शकू. हे भगवद्गीता हे शास्त्र आहे, हे काय नुसतं पूजा करण्याची पोथी नाहीये की बाबा हात जोडले आणि भगवद्गीता समजून आली असं नाहीये. तर स्वतःला पूर्णपणे कृष्ण भावना भावित करण्यासाठी आपण ह्याचं शास्त्र समजून घेतलं पाहिजे. आणि हे शास्त्र समजून घेताना नुसतं प्रभुपादांनीच नाही तर सर्व संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे की हरिनाम घ्या सतत. आज आपण बघतो आषाढामध्ये सुद्धा आपल्याकडे एवढी मोठी वारी निघते, म्हणजे आळंदीपासून किंवा देहूपासून पंढरपुरापर्यंत लाखो करोडो लोक जात असतात. ते कशा पायी? तर एक विठ्ठल नामाच्यासाठी, पांडुरंगाच्या नामासाठी. इतकी ती तल्लीन होऊन नाम घेत असतात की त्यांनी स्वतःला सगळं विसरत असतात की इतके मैल कसे चालले. एरवी ते 1 किलोमीटर चालायला नकार देतात की 1 किलोमीटर चालला, आम्ही आता वैद्यकीय तिथे तपासणी करत असतो. पाय सुजलेले असतात, पायाला जखमा झालेल्या असतात, जुलाब होत असतात, उलट्या होत असतात, खायला नाही, झोपायला नाही, अशा अवस्थेत ते पांडुरंगाच्या ओढीनं इतका लांबचा प्रवास करून जात असतात, आणि एकत्र खूप खूप असं भगवंतांना स्मरण करून जात असतात. ते की पांडुरंगांना आम्हाला भेटायला जायचंय. भेटायला म्हणजे काय? असं साक्षात पांडुरंग त्यांना असं भेट नाही, पण त्यांच्या नामस्मरणामध्ये असं म्हटलंय की जिथं भगवंताचं नाम असेल तिथेच पांडुरंग रममान होतात, तिथंच विठ्ठल रममान होतात, तिथं श्रीकृष्ण रममान होतात.
म्हणून गोपींसाठी श्रीकृष्ण आजही ह्या भूतलावर येतात आणि रासलीला करतात त्या गोपींसाठी असं म्हटलंय. आणि आम्हीही ऐकलंय की वृंदावनामध्ये अजूनही रासलीला चालू असतात, भगवंतांच्या रासलीला चालू असतात. हे भगवंत आपल्या भक्ताची भूक भागवण्यासाठी कुठूनही येतात, त्यांच्या वैकुंठ धामातून येतात आणि आपल्या आपल्या इच्छांची पूर्तती करत असतात. म्हणजे बघा भगवंत आपल्यासाठी काय काय करत असतात. म्हणून आपण हे केलं पाहिजे. जर समजा आपल्याला भूक लागली असेल, त्याला एक उदाहरण आहे की आपल्याला दृढता करायची, आपल्याला भूक लागली असेल, खूप भूक लागली आहे मला, आणि मग भूक लागलेली असताना आपल्या भुकेचं निरसन कसं करायचं, तर आपण वेगवेगळे पौष्टिक पदार्थ थोडं 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 खाऊन आपलं थोडं 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 पोट भरत जातं आणि त्याच्यामुळे काय होतं, इंद्रियाचं आणि मनाचं पोषण होत जातं. आणि अशी एक अवस्था येते की आता माझं पोट भरलेलं आहे, पूर्ण माझं पोट भरलेलं आहे आणि त्यावेळी आपल्याला कोणी आपल्या आवडीचं आणखी गुलाबजाम दिलं, जिलेबी दिलं, तरी आपण ते घेणार नाही, कारण की आता आपल्या पोटात जागा नाही, आता आपल्या पोटामध्ये शिल्लक जागा नाही. आपण काय म्हणू, नको आता मला नको, आपण प्रामाणिकपणे सांगू आता नको मला, माझ्या पोटात जागा नाही. तसंच हे कृष्ण भावनेचं आहे की कृष्ण भावनेमध्ये एवढं आपण तल्लीन आपल्याला भरायचं, इतकं हरिनाम आणि हरिकथा आपल्यामध्ये एवढी भरायची की बाकी इंद्रिय विषय आपल्या समोर आलं तरी आपल्याला त्या इंद्रिय विषयांना समोर आल्याला आपण नाकारू शकलं पाहिजे. हेच महत्वाचं उदाहरण आहे की आपल्याला इंद्रिय विषयांपासून दूर जाण्यासाठी भगवंताचं हरिनाम आणि हरिकथा किती महत्वाची आहे, किती महत्वाची आहे. आणि त्याच्यासाठीच हे आपले भगवद्गीतेचे जे आजचे रोज एका श्लोकाचं विवेचन जे करतात सर्वजण ते त्याच्यासाठीच आहे. आपण हे जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात, भगवंताच्या नामाची गोडी आपण चाखूयात, आपल्यामध्ये आपण एक एक माळा रोज करूयात. आपले इस्कॉन मधली लोक दोन दोन तास नामस्मरण करतात. आपले महाराज, आपले प्रभुपादांनी सांगितलेले सतत, अगदी आपण पाहिलेले कितीतरी आचार्य अंथरुणात असतात, शेवटच्या घडी चाललेली पण त्यांचं सतत नामस्मरण चालू असतं, म्हणजे मुखातून ते सतत नाम घेत असतात. कितीतरी अशी उदाहरणं देता येतील की ते आपल्याला शिकवत असतात की हे असं वागायचं, म्हणजे ते त्यांच्या कृतीतून आपल्याला जाणवून करून जाणीव करून देत असतात की हे असं करा, मी पण हे करतोय, मला भगवंतांना, मग भगवंत निश्चितपणे त्यांचा उद्धार करतात. नाही प्रभुपाद सुद्धा आपला उद्धार करतात. प्रभुपादांनी आपल्याला शिकवले, आपले सगळे आचार्य राधानाथ स्वामी महाराज किंवा इतर सगळे गुरुवरी आपल्याला सांगत असतात ते आपण न चुकता आपल्या इंद्रिय विषयांना बाजूला ठेवून हरिनाम आणि हरिकथेमध्ये आपलं पोषण करायचं आणि आपल्यामध्ये भक्ती वाढवायची एवढी की आपल्याला इंद्रिय विषयांची पुढं गोडी लागलीच नाही पाहिजे. याचंच उदाहरण म्हणजे अंबरीश महाराजांचं उदाहरण आहे. तात्पर्यात प्रभुपाद म्हणतात की महाराज अंबरीशांचं मन या कृष्ण भावनेत एवढं रममान झालं होतं की महान दुर्वास ऋषी त्यांच्याकडे आल्यावर त्यांनी त्यांच्यावर विजय प्राप्त केला. म्हणजे बघा की अंबर दुर्वास ऋषी म्हणजे किती ते खूप शीघ्रकोपी असं म्हटलेलं आहे की बाबा इतके शीघ्रकोपी आहेत ते की त्यांना सगळे घाबरायचे दुर्वास ऋषींना, व तरी पण त्यांच्यावर विजय प्राप्त केला अंबरीश महाराजांनी. आपल्याला द्रौपदीचं उदाहरण माहितीये, द्रौपदीला अर्थात श्रीकृष्णांनीच मदत केली की ते एका शीतावरून, म्हणजे बघा भगवंत कसे आपल्याला मदतीला येतात. द्रौपदीकडं ते दुर्योधनांनी त्यांची परीक्षा घेण्यासाठी, पांडवांची परीक्षा घेण्यासाठी त्यांना माहिती होतं इतक्या वाजता आता ते अक्षय पात्र त्यांनी धुवून ठेवलेलं असणार, म्हणजे आता ते द्रौपदी किंवा पांडव त्या दुर्वास मुनींना काही खायला देऊ शकत नाही, त्यावेळी पाठवतात दुर्योधन यांची परीक्षा घ्यायला. पण मग शेवटी द्रौपदी श्रीकृष्णांचा धावा करतात. आपल्याला असं माहिती पडलंय की कुंती किंवा द्रौपदी किंवा पांडव नेहमीच म्हणतात की आम्हाला संकट दे जेणेकरून आम्ही तुझं स्मरण करू, सतत स्मरण करू असं म्हणतात. तसं मग श्रीकृष्णाचा धावा केला द्रौपदीने, मग श्रीकृष्ण आले भगवंत, त्यांनी ते द्रौपदीला विचारलं, अक्षय पात्र दाखव, तेव्हा द्रौपदीने अक्षय म्हणे मी धुवून ठेवले, तरी पण भगवंत म्हणले मला दाखव तर. मग भगवंतांनी पाहिलं त्याच्यामध्ये एक शीत आहे, अक्षय पात्रामध्ये एक शीत होत. मग त्यांनी ते एक शीत घेऊन खाल्लं आणि ते खाल्ल्यामुळं दुर्वास मुनी आणि त्यांचे जेवढे शिष्य होते ते नदीवर स्नानासाठी गेलेले होते, त्यांची भूकच एकदम भागली, त्यांना भूकच शिल्लक राहिली नाही. म्हणजे भगवंत आपल्याला कशा रीतीने मदत करतात, तर अशा रीतीने आपल्या सर्व संकटातून आपल्याला वाचवतात आणि आपल्याला कोणाच्या समोर हार होऊ देत नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे,
की आपल्या इंद्रिय विषयांचा त्याग करायला पाहिजे, त्यासाठी हरिनाम आणि हरिकथा ह्याचा संग घेऊन काय केलं पाहिजे, सतत हरिनामाचा जप केला पाहिजे, आपल्या माळांचं रोज आपण वाढवलं पाहिजे, रममान केलं पाहिजे आपण. आणि त्याच्यासाठी आपण आपल्या ह्या नामामध्ये रममान झाल्यावर आपल्या आत्म्याचा आपण उत्कर्ष कसा होईल हे आपण पाहिलं पाहिजे. आपण ह्या युगात किंवा ह्या ह्याच्या जन्माला आलोय कलियुगामध्ये. आता इकडे सगळं कलीचं राज्य आहे, आपल्याला माहितीये की किती कलियुगात मध्ये किती हाहाकार माजलेला, किती स्ट्रॉंग आहे. तरी पण कलीचा त्यांनी मंत्र दिलेला आहे, कलियुगाचा मंत्र, हरेर नाम हरेर नाम हरेर नाम एव केवलम, नास्तव ना कलव नास्तव 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 गतिरान्यता. कलियुगामध्ये तुम्ही पूजा अर्चा करू नका, यज्ञ याग करू नका, बाकी गोष्टींना थारा देऊ नका. एकच करा की सतत हरी नामाचा जप करा, सतत हरी नाम घ्या, बसता उठता झोपता खाता पिता सतत हरी नामाचा आश्रय घ्या. म्हणूनच आपल्याला प्रभुपादांनी हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे नाम हरे राम 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 हरे हरे असा षोडक्षरी मंत्र 16 अक्षरी मंत्र दिलेला आहे. ते आपण फॉलो करूयात. प्रभुपाद आपल्याला सर्व दृष्टीने, आपल्याला प्रभुपाद महाराज इतके आचार्य आपल्याला मदत करत असतात, त्यांचा आधार घेऊयात आणि आपण हे पुढे जाऊयात. आता ह्या श्लोकाचा एकूण अर्थ मला जिथपर्यंत कळला तसा मी सांगायचा प्रयत्न केला. ह्याच्यामध्ये काही चुकलं असेल तर मला माफ करा, आणि काही तुम्हाला शंका असतील मला जर शंकांचं निरसन करता आलं तर मी करेल. अन्यथा मी नंददुलाल प्रभूजींना विनंती करेल की आपल्या शंकांचं ते निरसन करून देतील. धन्यवाद सर्व वैष्णवी, त्यांना सर्वांना धन्यवाद. इतक्या शांतपणे आपण सर्वांनी रोजच तुम्ही जॉईन होता, रोजच तुम्ही ऐकता आणि आपल्या ज्ञानामध्ये आपण भर पाडतो. त्याचप्रमाणे आपल्या स्वतःचा उत्कर्ष करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो, असंच आपण प्रयत्न करत राहूयात. आपण एकमेकांचा हात धरून आपण पुढे पुढे जाऊयात. म्हणजेच कसं आहे की एकीचं बळ हे फार मोठं असतं, कोणी एकट्याने आपल्याला एवढं होत नाही, पण आपण सर्व वैष्णवी एक चेन करून जाऊयात. तर सर्वांना माझं एक विनंती आहे, आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. काही प्रश्न असतील तर विचारा. धन्यवाद. मला शंकांचं निरसन करता आलं तर मी करते. थँक्यू माताजी, खूप सुंदर क्लास दिला. एकच चुकलं फक्त की अजून थोडं जास्त द्यायला पाहिजे होत. माताजी 2:30 वाजेपर्यंत वेळ आहे, आपल्याला 2:20 पर्यंत. नक्कीच नक्कीच, खूप छान दिला, मंत्रमुग्ध केलं सगळ्यांना, उदाहरणही खूप सुंदर सुंदर दिली. धन्यवाद माताजी. प्रभुपाद करून घेतात, महाराज करून घेतात. मी महाराजांना आणि प्रभुपादांना विनंती करते, मला एवढा वेळ होत नाही तरी पण मी विनंती करते, आपले नंददुलार प्रभूजी आहे सर्वांना विनंती करते, ते वधवून घेतात आपल्याकडून. हरे कृष्ण, हरी बोल हरी बोल. थँक्यू माताजी, तुम्ही एक खूप छान मुद्दा सांगितला की भगवद्गीता हे शास्त्र आहे, ती फक्त पोथी नाहीये, त्याला हात जोडण्यापेक्षा हात जोडून आपण त्याच्यामधलं जे अर्थ दिलेला आहे तो समजून घेतला पाहिजे, मग आपल्यामध्ये प्रगती होऊ शकते. तर हे खूप मुद्दा आजचा छान होता, आणि सगळं तुम्ही जे विवेचन दिलं ते अतिशय अंतकरणापासून तळमळीने दिलेलं आहे, हरिनामाबद्दल किंवा उदाहरण देखील तुम्ही खूप छान सांगितले. थँक्यू माताजी, थँक्यू. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण माताजी, छान झालं माताजी. धन्यवाद. हरे कृष्ण, तुम्ही जे गुलाबजामचं उदाहरण दिलं, गुलाबजाम आपल्याला आवडतात आणि आपण किती कंट्रोल केलं तरी आपण समजा कुठं लग्न कार्यात गेलो आणि तिथं गुलाबजाम दिसले तर आपण एक खाणं जे एकच खाव्यात असं ठरवतं आणि 4-5 खाल्ले जातात. पण तेच तुम्ही पुन्हा पूर्ण लेक्चर झाल्यानंतर कन्क्लुजनला आल्यावरती सांगितलं की जेव्हा आपलं पोट गच्च झालेलं असतं तेव्हा तोच आपल्या आवडीचा गुलाबजाम आपण खात नाही. बरोबर. जेव्हा आपण या भौतिक जगात असतो तेव्हा आपण भौतिक विषय आहेत तर त्यांच्या प्रती आकर्षले जातो, पण जेव्हा आपण अध्यात्मात असतो आणि आपण अध्यात्मानं जेव्हा स्वतःला गच्च भरून घेतो तेव्हा कुठलीही भौतिक इच्छा आपल्याला नकोशीच वाटते. तर हे खूपच सुंदर उदाहरण दिलं तुम्ही, खूप थँक्यू सो मच माताजी. अरे प्रभुपादांनी दिलंय माताजी, मी काय मनाचं सांगत नाही, प्रभुपादांनी दिलेलं आहे ते तात्पर्यामध्ये. एक्सप्लेनेशन छान होतं. थँक्यू सो मच.
हरे कृष्ण. थैंक यू. थांबायचं कृष्ण नसेल तर थांबूयात माताजी. मग पवित्र लीला माता लेक्चर हो उद्या ह्याच वेळी सर्वांनी पुन्हा जॉईन घ्या. आपल्याला अनंग गोपी माताजी उद्या लेक्चर देणार आहेत. असा सुंदर श्लोक आहे. तेव्हा सर्वांनी परत 2 वाजता जॉईन व्हा. धन्यवाद. चालेल. थँक्यू माताजी. थँक्यू. थांबूया. हरी बोल. हरी बोल. हरी बोल.